खासदार प्रणिती शिंदे यांच्या हक्काच्या विधानसभा मतदारसंघ असलेल्या शहर मध्य या मतदारसंघात काँग्रेसच्या 3 याद्या जाहीर होऊनही उमेदवाराची मात्र घोषणा झालेली नाही। दुसरीकडे भाजप की शिवसेना यामध्ये हा मतदारसंघ भाजप आपल्याकडे सोडवून घेण्यात यशस्वी झाला आहे। या ठिकाणी अनपेक्षितपणे ही उमेदवारी भाजपचे युवा नेते देवेंद्र कोठे यांना मिळाली आहे। ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या नावाची या मतदारसंघातून चर्चा होती, परंतु त्यांनी आपण इच्छुक असल्याचे सांगून इतरांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे आता या मतदारसंघात उमेदवारी मागितलेल्या शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर आरिफ शेख, माजी नगरसेविका फिरदोस पटेल, माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे यापैकी कुणाला काँग्रेस उमेदवारी देणार याकडे लक्ष आहे। का दुसराच उमेदवार या मतदारसंघात येणार अशी ही चर्चा ऐकण्यास मिळत आहे। आता तर सोलापूर शहर मध्यमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारीचीही चर्चा होऊ लागली आहे। सुशीलकुमार शिंदे हे उमेदवार आल्यास सर्व समाजाचा विरोध शांत होईल असेही बोलले जात आहे आणि काँग्रेस पक्षाकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सुशीलकुमार शिंदे हे योग्य ठरतात। त्यामुळे ऐनवेळी या मतदारसंघात सर्वांना शांत करायचे असेल तर साहेब उमेदवार म्हणून येतील का असेही तर्कवितर्क काढले जात आहेत। या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार, त्याची रक्कम 1000 पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।